विनम्र व तत्पर सेवा दे 30व्या वर्षात यशस्वी पदार्पण जीवन विमा सेवा केंद्र प्रीमियर पॉइंट संपर्क 94-23-48-47-07 तसेच 99-23-24-20-80। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कृषी विद्यालय मालेगाव येथील माजी विद्यार्थी अमृत महोत्सव सण 1981 ते 1983 बॅचचे विद्यार्थी तब्बल 40 वर्षांनंतर एकत्र येऊन मोठ्या उत्साहात स्नेह मेळावा साजरा करण्यात आला। यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूपच आनंद आणि उत्साह होता। यातील बहुसंख्य माजी विद्यार्थी आपली 35 ते 38 वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झाले आहेत। यावेळी सर्वजण एकमेकांना भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत होते। सदर स्नेह मेळाव्यासाठी अध्यक्षस्थानी गुरुवर्य प्राचार्य बी टी निकम सर होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिरसाट सर, चौहान सर, देवरे सर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी टी निकम यांच्या हस्ते माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। त्यानंतर 40 वर्षांच्या कालखंडात दिवंगत झालेल्या मित्रांच्या नावाचे वाचन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। प्रत्येकाने आपली ओळख करून दिली, नोकरीतील अनुभव सांगितले, मुलं मुली काय करतात ते सांगितले, तसेच शालेय जीवनातील आठवणी कथन केल्या। यावेळी सर्व वातावरण भावनिक झाले होते। या कार्यक्रमात गुरुवर्यांपासून ते सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले। माजी प्राचार्य निकम सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे वाटप करण्यात आली। नंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत देवरे, विजय पाटील, चंद्रकांत कापडणे, शिवाजी पगारे, रमेश पवार, पालनीदास अहिराव आदींनी मेहनत घेतली। मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला। एकूणच तब्बल 40 वर्षांनी भेटलेल्या कृषी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात पार पडला। मी मुक्का मालेगाव आहे। मला एक मुलगा, दोन मुली। मुलगा बी मेकॅनिक झालाय, तो पुण्याला सर्व्हिसला आहे। मुली दोन्ही, मुली दोन्ही पण याला सर्व्हिसला आहे। आणि मला कृषी खात्यात जवळजवळ 37 वर्ष मी सेवा केलेली आणि 1 वर्षापासून मी आता रिटायर झालो। 36 वर्ष सेवा केली। मी नोकरी लागताना रायगड जिल्ह्यामध्ये लागलो होतो। रायगड, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्याला मी 36 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त झालो। सरांना मी एवढं सांगू इच्छितो, मी ज्यावेळेला कोकणात लागलो विद्यापीठामध्ये आणि काही कामानिमित्ताने जायचो, त्यावेळेला एका जणाने मला निकम सरांचा हे काढलं होतं बाबा, शिस्तबद्ध होते, एक स्ट्रिक्ट स्वभाव होता, आणि तेच सर आम्हाला तेच कामात आला सर्व्हिसमध्ये। ते म्हणून सांग मित्र, हा ग्रुप तयार करताना मला एवढा मोठा आनंद झाला। हा खरं म्हणजे आमचं ग्रुप बऱ्याच माझ्या बऱ्याच दिवसापासून नियोजन होतं आणि मध्ये तरी उत्तम माझे मला एक दिवशी भेटले की असं सज विषय माझ्या विषय झाला। मी बाबा काय हरकत नाही करायला, तर हे बनवण्याचं कारण सांगतो की मी या सेकंड डॉटच्या कोविडमध्ये कोविड झाला, मला माझ्या परिवारात झाला, त्याच्यानंतर खूप मोठं माझ्यावर संकट आलं की कोविडमधून बरा होत नाही, एक दिवस घरी येत नाही। दुसऱ्या दिवशी मला मेकर मायक्रोसेन नावाचा आजार झाला। हा महा भयानक आजार आहे असं मी सांगतो की दुश्मनावर सुद्धा यायला नको। एवढ्या मोठ्या आजारातून मी खरोखर खंबीरपणे उभा राहिलो आणि आज तुमच्या समोर उभा आहे। माझी ॲट अ टाइम 16 किलोने वजन कमी झालेलं होतं। मी एकदम दुबला पतला होऊन गेलो होतो। मी शेतकी शाळेला जसा होतो तसा झालो होतो। आणि तरीसुद्धा मी माझा रोजचं व्यायाम मी कधी 25 वर्षापासून कधी कंटाळा केला नाही। रोजचं फिरणं, व्यायाम, योगासनं हे तुम्ही सुद्धा करा। करत असाल तर अधिक चांगलं आहे, पण करत असाल तर सुरू करा। आणि मला एक दोन कन्या आहेत, दोघं कन्यांचे लग्न झालेले आहेत। मी माझे अजून 364 दिवस नोकरीतले बाकी आहेत। पुढच्या वर्षी 30 सप्टेंबरला मी सेवानिवृत्त होणार आहे, एवढी मी माझी ओळख सांगतो। त्यानंतर आपण मी सन्माननीय गुरुवर हे तसेच आपले ग्रुप लीडर चंदूबापू आणि उपस्थित सर्व मित्र, तर आपल्याला 81-83 चा काळ आठवतो। आपण ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळेस तो आपला युनिफॉर्म आणि तो
तर सुरुवातीला असं वाटतं की आपण कुठेतरी चुकलो बघा, काही बरेचसे मित्र आपले सोडून गेले, परंतु त्याच्यानंतर जो काय आपण रमलो तिथं, तर शेवटच्या वर्षी ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी आपण ग्रुप घेताना असं वाटायचं की अजून एक वर्ष पाहिजे, जितके आनंद ते आपल्या राहण्यात खाण्यात आणि सगळ्यांच्या मिळून मिसळून तो मिळायचा नाच तो आता 40 वर्षानंतर आपण सर्वजण भेटतो. मी शिवाजी धर्मा पगारे, राहणार पाटणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. मी कृषी विभागातच कृषी सहाय्यक म्हणून, कृषी पर्यवेक्षक म्हणून रिटायर झालो. माझी 36 वर्ष आणि 7 महिने सेवा झाली. मला एक मुलगा आणि एक मुलगी, दोघांचे लग्न झाले आहेत, नातू वगैरे, आणि मुलगा व्यवसायच करतो. तसंच एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.